कर्जमाफीबद्दल त्या ठिकाणी जे काय आमची जी मागणी होती, तमाम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची जी मागणी होती, त्या ठिकाणी या शेतकरी संघटने शेतकऱ्यांच्यामध्ये फूट पाडायचं काम देवेंद्र फडणवीस आणि आमच्या सदाभाऊ खोतने केलेलं आहे. त्या ठिकाणी अल्पभूधारक शेतकऱ्यांना जे पेंडिंग जे ज्यांचं थकीत कर्ज आहे त्यांच्यासाठी ते देऊ असं म्हणतात. पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये प्रामुख्यानं अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे आणि या ठिकाणी थकीताचं प्रमाण अगदी 1% सुद्धा नाही. विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये लँड होल्डिंग जास्त आहे, त्या ठिकाणी जमिनीचं जमीन जास्त आहे, त्या ठिकाणी थकीताचं प्रमाण जास्त आहे. पण 5 एकरच्या वरच्या शेतकऱ्यांना, विदर्भ आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना, खान्देश विभागातल्या शेतकऱ्यांना या शासनाने घेतलेल्या धोरणाचा कुठलाही लाभ मिळणार नाही. 31 लाख शेतकऱ्यांना त्या ठिकाणी याचं बेनिफिट मिळणार आहे, याचा फायदा होणार आहे असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात. हाच एक संशोधनाचा भाग आहे. राजू शेट्टींच्या ह्याला पाठबळ देण्यासाठी आमच्या विभागातून गड्डेवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही मोठ्या प्रमाणात इथं आंदोलन पूर्वीपासून करत आलेलो आहे, आत्ता पण ते चालू आहे. आणि त्या आंदोलनातून शेतकऱ्यांना चांगला हमीभाव मिळून द्यायचा आणि 7-12 कोरा करायचा आणि इतर सगळ्या मागण्यांसाठी आणि पूर्ण कर्जमुक्ती हे 31,000 वगैरे असल्याने जे पूर्ण शेतकरी आहे त्याचा पूर्ण 7-12 कोरा झाला पाहिजे आणि एका सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे, हे आमची सर्वांची मागणी आहे. फडणवीस सरकारने खासदार व आमदारांचे निधी पेन्शन हे असून ते पगार दुपटीने वाढवले, परंतु शेतकऱ्यांची कर्जमाफी करताना आमच्याकडे निधी नाही असं त्यांचं म्हणणं आहे, ते आम्हाला मान्य नाही. तरी शेतकऱ्यांचे कोरा 7-12 हा कोरा झाला पाहिजे यासाठी आम्ही आज गडिंग्रजमध्ये आमची 2-4 दुकानं आहेत ती आम्ही उत्स्फूर्त बंद केले. राजेंद्र गड्डेनवर या साहेब यांच्यासाठी नेतृत्वाखाली आम्ही सुद्धा त्याच्यात सहभागी आहोत. भाजप सरकारने स्वाभिमानी शेतकरी संघटने यापूर्वीची आंदोलने पाहिलेले आहेत, त्यामुळं लवकरच लढा तीव्र होण्याआधी त्याची तीव्रता वाढण्याआधी त्यांनी योग्य तो निर्णय घ्यावा, नाहीतर स्वाभिमानी शेतकरी शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहील आणि शेतकऱ्यांचा 7-12 कोरा झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.